नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। उपस्थित आहे सर्वप्रथम शासन सेवेमध्ये मुख्याधिकारी या पदावर दिनांक 6/1/2009 रोजी नियुक्त झालेले जयंत साहेब यांची नियुक्ती कालावधीनंतर श्री जयंत साहेब यांनी वणी नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केलेलं आहे। त्यानंतर पांढरवडा नगर परिषदेमध्ये त्यांनी मुख्याधिकारी म्हणून काम केलेलं आहे। देवळाली प्रभोरा नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे। त्यानंतर सासवड नगरपरिषदेमध्ये दिनांक 18 जून 2019 रोजी सॉरी 18 जून 2016 रोजी श्री जयंत साहेब मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेले आहे। सलग 5 वर्षे त्यांनी जाधवा कालावधी म्हणून कार्यालयात राहून कामकाज केलेलं आहे। यापूर्वी सासवड नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी मेढेकर साहेब यांनी 1965-72 असा प्रदीर्घ 9 वर्षाचा कालावधी म्हणून मुख्याधिकारी कामकाज पाहिलेलं आहे। यानंतर दुसरे नगरपालिकेचे मुख्याधिकारी लाभलेले जयंत साहेब यांनी जास्त कालावधी करून ते 5 वर्षे त्यांनी सेवा केलेली आहे। 117/14/2018 रोजीच्या आदेशानुसार पदोन्नतीने ते सहाय्यक आयुक्त गट अ नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई कोकण विभाग येथे त्यांनी पदोन्नती म्हणून पदस्थापना त्यांनी झालेली आहे। त्यांना मी सर्वांच्या वतीने सर्व पदोन्नतांना शुभेच्छा देतो की ते पदोन्नतीने कोकण डीएम ऑफिसला रुजू झालेले आहे। सासवड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी काळामध्ये सासवड नगर परिषदेची ओळख देशपातळीवर लिहून त्यांनी ठेवलेली आहे। त्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान मध्ये देशात 2 वेळा क्रमांक वाईमध्ये बहुमान मिळून बक्षिसास पात्र सासवड नगर त्यांनी ठरवले आहे। तसेच सासवड नगर परिषद ओडीएफ प्लस प्लस असे असून स्टार मानांकनामध्ये सुद्धा सासवड नगर परिषदेचे स्त्री स्टार मानांकन त्यांनी मिळवण्यास खूप त्याचा सिंहासह वाटा आहे। मेडिकल क्लेम सुद्धा त्यांना त्याचं वर्षाचं मेडिक्लेम सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी करून दिलेलं आहे। अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहे। खऱ्या त्यांनी मुख्याधिकारी म्हणून सासवड नगरपालिकेला ते लाभले असून त्यांचा आदेश आम्ही यापुढेही असं चालू ठेवू। त्यांना पुढील कार्यासाठी सर्व नगरपालिकेच्या सर्वसामान्य नगराध्यक्षांच्या आणि काही गटनेता आणि काही जगताप तसेच तालुक्याचे आमदार सर्व नगरसेवक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। सासवड नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी माननीय जयंत साहेब हे यापूर्वी देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये असताना आमच्या सासवड नगरपालिकेचं महिला सदस्यांचं शिष्टमंडळ पाणी दौऱ्यासाठी गेलेलं होतं। त्याचवेळेस आनंदी काकी आणि महिला सदस्यांनी तिथल्या परिसरातील झालेल्या विकास कामांची माहिती घेतली घनकचऱ्यासहित। त्यावेळेसच काकींनी असा छंद मांडला की असे मुख्याधिकारी आपल्या नगरपालिकेला पाहिजे, तर त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आणि आदर्श मुख्याधिकारी आपल्या नगरपालिकेला उपलब्ध झालेले 16 जून 2016 रोजी ज्यावेळेस गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीच्या वेळेस प्रभाग रचनेचं काम सुरू होतं त्या ऐन धावपळीमध्ये जळक साहेब त्यावेळेस आपल्या नगरपालिकेमध्ये हजर झाले आणि प्राथमिक परिस्थिती सगळी अवलोकन करून त्यांनी प्रभाग रचना आणि सर्व गोष्टीची माहिती घेऊन तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांच्या समवेत मीटिंग होती। त्यावेळेस मी आणि मोहन चव्हाण आम्ही दोघं बरोबर होतो। सगळी परिस्थिती पाहता आणि सगळा प्रभाग रचना आणि इत्यंभूत सगळी जनगणना वगैरेची रचना पाहता साहेबांनी केलेलं नियोजन अतिशय अचूक असल्यामुळं 10 ते 15 मिनिटांनी साहेबांनी पहिल्या क्षणामध्ये पहिल्या दिवशी सौरभराव त्यावेळेस जिल्हाधिकारी होते त्यावेळेस त्यांची सही घेतली आणि अशा प्रकारचे आदर्श मुख्याधिकारी आपल्याला सलग 5 वर्षे लाभले। त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या नगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचं बक्षीस देखील आपल्याला मिळालेलं आहे आणि आपलं सासवड शहर सुंदर शहर या अशी देशभर ख्याती देखील मिळवलेली आहे। अशा गुणवान मुख्याधिकाऱ्यांना आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून पदोन्नती मिळालेली आहे। कोकण डिव्हिजनचे उपसंचालक म्हणून त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे। अशा प्रकारे नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो ही शुभेच्छा। विधानसभेचे भूषण आदरणीय संजय चंदुरकर जगताप, सासवड नगर परिषद गटनेत्या आदरणीय आनंदी काकी जगताप,
सफर नगर नगर परिषद नगर अध्यक्ष आदरणीय माता मामाजी भोंडे विद्यमान सर्व नगर सेवक नगर सेविका बंधुवानी भगिनी 1825 देश म्हणजे दिवस अतिशय 5 वर्षांमध्ये हिरण्य सासूच्या परिसरामध्ये जिल्ह्याच्या परिसरामध्ये विनोद कुमारजी दळसाहेब सूर्योदयाच्या टायमाला सासूर नगरी मध्ये आले अतिशय आरोप प्रत्यारोपण त्या ठिकाणी त्यांना ग्रासलं गेलं पण संपूर्ण आरोप त्या ठिकाणी त्यांनी खोडून काढले. आदरणीय कालासाहेब चंद्रबाबा जगताप यांच्या नियोजन नेतृत्वाखाली सासूर नगरीच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे विकासाचे काम त्या ठिकाणी केले. राजेसाहेब कर्मचारी वर्गाची काम साहेब अजूनही थोडीशी काही पेंडिंग आहेत पण ते आम्ही प्रयत्न केले काय संपूर्ण अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचला झाले पण तुमच्या कामाला तोपर्यंत काही हात लागला नाही अशा आमच्या कर्मचाऱ्यांची अतिशय दळवळीची मागणी त्या ठिकाणी आहे. याची आपण येणाऱ्या साहेबांना त्याची सूचना द्यावी. आदरणीय सर्व नगरसेविक नगरसेविक धडाईचे आणि अभ्यासू लोक असते कारण तुम्हाला अतिशय कामाचे त्या ठिकाणी उरूप आलं सर्वांना बरोबर घेऊन तुम्ही सासवड शहराचा काय बोलत भारताच्या नकाशावर तुम्ही सासवड नगरीचं नाव त्या ठिकाणी पोहोचवलं. सासवडमध्ये 5 वर्षापूर्वी तुम्ही याच्या आधीची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही आल्यानंतर परिस्थिती कशी झाली कधी भिंती रंगवल्या गेल्या कधी संडास उतरल्या साफ केल्या कधी गावाचं सुशीवर काम करण्याचं काम केलं अतिशय येणाऱ्या जाणाऱ्या लोक बांधत आहेत आणि चेंडू बाका होते म्हणून या सासवड नगरीचा काय बोलत हवा पण त्याच्या खांद्याला खांदा लावून देणार देणार कोण होतं आपले विनोद कुमारजी दळक साहेब होते. बोलण्यासारखं पुष्कळ आहे सांगण्यासारखं पुष्कळ आहे परंतु तिथे बोलणे बरेचसे नेते या ठिकाणी बोलणार आहेत. मी आदरणीय विरोधी दळक साहेब मुंबई शहरामध्ये एक आयुक्त म्हणून या उच्च पदावर गेले त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीनं अतिशय काम करण्याची तिथं ताकद मिळवा अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि बोलण्याची संधी मला सहयोगाने दिली त्याबद्दल मी सर्व उपस्थित सर्वांच्या वतीने आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे साहेबांनी केलेलं 5 वर्षाचं काम वृत्तपत्रामध्ये नेहमी एक आदर त्याचा अहवाल मी आदरणीय साहेबांना देऊ इच्छितो त्याचा स्वीकार आदरणीय विनोद कुमार दळ साहेब यांनी करावा त्याचं वितरण आदरणीय तालुक्याचा भूषण महाराष्ट्र राज्याचा भूषण आदरणीय संजय नवका जगताप यांनी करावा अशी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नगरपालिकेचे अचीवमेंट आहेत ना सरांनी असं कधीच कमी लेखलं नाही की हा इतका शुल्लक प्रश्न मला कसा विचारला वगैरे आणि सरांनी त्याबद्दल मार्गदर्शन केलं. सरांबद्दल मनात एक वेगळीच आदरयुक्त भीती आहे आणि एखादे काम चुकले किंवा दिलेल्या वेळेत ते पूर्ण नाही झालं तर सरांचा रिप्लाय म्हणजे अगदी कमी शब्द किंवा एक वेगळीच शांतता तर ती शांतता म्हणजेच चपराक असायची त्यामुळे जास्तच गिल्टी फील व्हायचं की अरे हे काम आपण नाही करू शकतो. आणि एक लीडरची क्वालिटी असते की अ लीडर इज वन हू गोज द वे ही नोज द वे अँड ही शोज द वे तर सरांना हे अगदी लागू पडतं. आणि नवीन जॉईनिंग असल्यावर काही जे काम चुकायचे किंवा नाही मिस व्हायचे तर सरांनी असं कधीच क्षुल्लक त्याला बोलले नाही किंवा कमी लेखलं नाही सगळ्यांसमोर असं म्हणजे की अपमानास्पद कधी बोलले नाही त्यामुळे असं व्हायचं की नाही आता हे काम व्यवस्थित पूर्णच करायचं आहे एवढंच मी बोलू इच्छिते. आणि सरांनी त्यांचं मार्गदर्शन असंच पुढे आम्हाला करत राहावं ही विनंती. धन्यवाद. मुख्य अतिथी यांचा निरोप समारंभ या समारंभाला उपस्थित पुरंदर हवेलीचे आमदार आदरणीय संजय चंद्रबाबा जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्तंजी कुंडे साहेब उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेविका गटनेते आमच्या अनेक जगताप सर्व नगरसेवक त्याच्यामध्ये सुभाष बापू गांधी माजी उपनगराध्यक्ष विजय रावत संजय राव चौरे सर्वच नगरसेवक या ठिकाणी आहेत आपोबा काय आहेत मनोहर आहेत आमचे ज्येष्ठ नगरसेवक यशवंत काय
पायवडे गिरणे सर्व नगरसेविका या ठिकाणी आहेत आणि आज आपल्या संख्येने आपण सासवड नगरपालिकेतील सर्व युवक विभागातील कामगार वगैरे या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. जर साहेबांच्या बद्दल आपण ज्या काही आजवरील ज्या काही माहिती दिली त्याच्यामध्ये साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी काही कामं केली सासवड शहरातील जी काही प्रलंबित कामे होती त्याच्यामध्ये ट्रेनीसारखा जी स्कीम होती आपली ती मंजूर करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मला आठवतंय या ठिकाणी मिटिंगमध्ये म्हैसकर मॅडम आल्या होत्या भेट देण्यासाठी. साहेबांना त्यांनी सांगितलं की जर आपण सासवड नगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत जर प्रथम क्रमांक मिळून दिला तर मी तुम्हाला ड्रेनेजची स्कीम मंजूर करून देईन. साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून आणि एक चांगल्या प्रकारे आमदार साहेब एक चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्यांच्याकडनं ड्रेनेज स्कीम मंजूर करून घेतली त्याचं श्रेय आपल्याला पण आहे. आदरणीय संजय आदरणीय आमचे दिव्यांगत चंदूबाका जगताप यांचं जे स्वप्न होतं की स्वच्छ सुंदर सासवड शहर असावं आणि त्याच्यामध्ये ड्रेनेजची स्कीम त्यांना जी खटखटकत होती गेली 15-20 वर्ष आपली स्कीम प्रलंबित होती पण काकांनी याकरता पाठपुरावा केला. त्याच्यानंतर आपण जो पाठपुरावा करून साहेबांच्या मार्फत ती मंजूर करून आणली. आता ज्या सासवडमध्ये काही स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या गॅसची पण स्कीम साहेबांच्या काळामध्ये या ठिकाणी होत आहे. म्हणजे जे काही रस्ते चांगल्या प्रकारे होत आहेत म्हणजे सासवडचा जो कायापालट झाला आहे त्याला जगत साहेबांचा हातभार आहे. आमदार साहेब आपले बारकाईने लक्ष देतात आनंदी काकींचं पण बारकाईने लक्ष असतं नगरपालिका सर्व कामगार वर्ग याच्यामध्ये आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत फार चांगल्या प्रकारे ज्यांनी मोहनराव चव्हाण आरोग्याचे जे खाते सांभाळतात त्यांनी पण कोविडच्या काळामध्ये असेल स्वच्छतेच्या बाबतीत असेल एक चांगले सगळेच कामगार स्वच्छतेच्या बाबतीत असतील. कोविडच्या काळात जे काही प्रश्न उपस्थित होत होते त्याच्यामध्ये आमदार साहेब आपल्या या ठिकाणी जर कोविडचं जर पेशंट गेलं तर कोणी हात लावत होतो पण आपले नगरपालिकेचे कामगार त्याला त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत स्मशानभूमीपर्यंत नेऊन सगळं काम ते करत होते. म्हणजे चांगल्या प्रकारे सर्व साहेबांच्या मार्फत चाललेलं काम यापुढे असं चालत राहील. त्यांनी चांगल्या प्रकारे मांडा पाडून दिलेला आहे. जी काही शिस्त त्यांनी लावलेली आहे त्याच्यामध्ये इथून पुढे पण सर्व वर्कर्स कामगार विभागाचे प्रमुख हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. मी माझ्या वतीनं आमच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना असं निरोप देतो निरोप दिवशी वाटत नाही पण निरोप देतो की एक चांगला अधिकारी आपल्या इथून आता पदोन्नती म्हणून ते चांगल्या पदावरती गेलेले आहे. त्याच्यामुळे कुठेही गेले तरी सासवडवरती लक्ष लावत आहे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. इथे थांबतो. नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी विशेषतः यासाठी उपस्थित असलेले सर्व वार्ताहर यांचं मी मनापासून खरं तर स्वागत करते. आपल्या सासवडचा किंवा पुरंदर तालुक्याचा एक इतिहास आहे की इथून जाणारे कोणत्याही खात्यातले मग ते नगरपालिका असेल पंचायत समिती असेल किंवा महसूल खाता असेल तिथले अधिकारी ज्यावेळेस ट्रान्सफर होती किंवा बदली होती ती प्रमोशन मध्येच होती. त्यातले जळक साहेब हे उदाहरण आहे असं मला वाटतं. जळक साहेबांबद्दल बोलायचं झालं तर गेली 1.5 वर्ष आपण कोविडच्या संकटातून जात असताना आदरणीय आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या इतकं महत्वाचं काम केलंय की त्याला काही तोडच नाही आणि आपल्या या सासवड शहराचं नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांचं काम उल्लेखनीय आहे असं मला वाटतं. सभागृहातल्या कामाविषयी मला बोलायचं झालं तर मीटिंग जर असेल एखाद्या
झाला किंवा आमचे एखादं काम असेल किंवा कोणी काही म्हणलं तर ते फक्त ऐकून घेत होते, पण त्यावर निर्णय देताना काही न बोलता जे योग्य असेल, जे रीतसर असेल, तेच त्यांच्या मनात असेल, तेच ते करत असत. हा अनुभव माझा आहे. मी स्वतः त्यांच्या या मिळालेल्या बढतीबद्दल किंवा नेमणुकीबद्दल एक शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आज आपल्या सासवडमध्ये आपले मुख्य अधिकारी जळत साहेब यांचा गौरव समारंभ आहे. गेली 5 वर्ष साहेब आपल्या नगरपालिकेमध्ये अतिशय छान काम करत आहेत. पहिल्यांदा आमची ओळख साहेबांची देवळी प्रवाला झाली. तिथं साहेबांचा काम आम्ही सर्व नगरसेविकांनी आम्ही काठीने पाहिलं. तिथं साहेबांचं काम खूप छान होतं. आम्ही इतकं सगळी पाहणी केली होती. घनकचरा असू दे किंवा घरकुलं, ती पण खूप छान सर आम्ही तिथं त्याचं नियोजन राबवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग 16 साली सर इकडे सासवडमध्ये आले आणि त्याच्यानंतर मग आपली सासवडची प्रगती अगदी होत गेली. त्यामध्ये आपले माननीय स्वर्गीय चंद्रबाबा प्रजक्ता आणि यांचं सहकार्य आणि सरांचं नियोजन, काकींचं नियोजन सगळं, त्यामुळे अगदी खूप छान आपली सासवडची प्रगती झाली. आणि त्यामध्ये आपले आमदार साहेब संजय जगताप यांचं पण मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळतं. आणि सरांनी सुद्धा जळ साहेबांनी सुद्धा अगदी काकींचं, काकींचं आणि दोघांचं अगदी सगळं हे करून त्यांनी सगळे निर्णय घेतले. त्यामुळे आपल्या सासवडचा चित्र खूप छान आहे. आणि आता पाणी पुरवठा चक्रात पण सरांनी खूप सहकार्य केलं मला आम्हाला सुद्धा. की गोरोडी धरणाचं आता खूप हे झालं होतं त्या पाण्याचं आपलं, त्यावेळेस पण सरांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. आणि तिथून पुढच्या वाटचाली सरांना शुभेच्छा. सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी इंद्रजी जळ साहेब यांचा निरोप समारंभ होत आहे. त्या निरोप समारंभासाठी आपले रंगराजीचे आमदार संजय जगताप, तसेच मार्तनजी बोंडे आंधिकाठी जगताप असतील, उपाध्यक्ष सुरताय असतील, सर्वच नगरसेवक, सर्वच नगरसेविका, सर्वप्रथम आमचे सर्व नगरसेवक नगरसेविकेतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. साहेबांना जसं तुम्ही इथं काम केले तसंच इथं काम करून तुम्हाला जी पदोन्नती मिळेल तसंच तुम्ही मुंबईमध्ये जाऊन काम करून तुम्हाला पदोन्नती मिळेल अशी पुढील शुभेच्छा देतो. आणि जवळजवळ सर्वांनी सांगितलेलं आहे की सरांचं काम भारतात त्यांनी नगरपालिकेचं नाव 5000 नकाशा आणलं किंवा भारतात पहिला नंबर आणला. बरं झालं आम्ही पण म्हैसकर मॅडमकडे आम्ही बरं झालं आम्ही बरोबर गेलो होतो. सासवडचा म्हैसकर मॅडम हे इथं सगळं हे होऊन इथं बी आम्हाला स्वतः होऊन इथं सासवडला भेटायला आलं. तर त्यांनी सांगितलं होतं कांदाने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही नंबर काढा. जी 15-20 वर्षापूर्वी कांदांनी जी स्कीम मांडली होती गुहारी कटराची, तिथे काय पैसे लवकर मिळत होते तर मॅडमने ते सांगितलं आणि साहेबांनी ते काम करून दाखवून ते पैसे जवळजवळ 63 करोड रुपयाची एक स्कीम होती तिथे 63 करोड रुपये मिळाले. असेच आणि परत ठिकाण 2 वेळा साहेब असताना नंबर भारतामध्ये पहिला नंबर आला त्यावेळेस 15-15 करोड रुपये मिळले. साहेब तुम्ही असेच मुंबईमध्ये गेल्याबद्दल की असंच काम करा आणि माझं शुभेच्छा तुम्हाला तसं काम करण्याबद्दल तिथं मी तुमची पदोन्नती होऊद्या अशी मी परमेश्वराचं मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. भारत आपल्या सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय जळ साहेबांच्या वतीने त्यांचा जो समारंभाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले आपल्या पुरंदर हळदीचे आमदार, आपले मार्गदर्शक माननीय संजय जगताप, त्याचप्रमाणे माझे नगरपालिकेचे सहकारी गटनिर्धारित असतील, उपाध्यक्ष आनंदेदाय असतील, सर्व नगरसेवक सहकारी बंधुबंधी असतील, त्याचप्रमाणे सर्व सेवक वर्ग असतील, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आहे. त्या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक यशवंत काका, आपण सर्वांनी सरांच्या बदलीच्या संदर्भात त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित आहोत. मी सासवड शहरात काम करत असताना आपल्याला असे मार्गदर्शन आणि त्यांचे संकल्प आपण राबवत असताना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आपल्या त्यांच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. तुमच्या सर्व नगरसेवक सहकारी बंधुभगिनीचं कामगारांचं जसं सहकार्य असतं आणि ज्यावेळेस आपण एक सासवड शहरातील लोकांना मूलभूत सुविधा देत असताना त्या लोकांच्या मध्ये जो बदल होतो किंवा त्यांना जो आनंद होतो आणि त्यांचं जे श्रेय मिळतं आणि तेच खरं त्या अधिकाऱ्याचं मूल्यमापन असतं आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद आणि या सासवड शहरातील जे
संताजी भूमि आहे अशा सोपान काकाच्या मंदिर या पवित्र भूमीमध्ये साहेब आपण काम करत असताना आपण जे मनापासून काम केलं आणि काम करत असताना आमचे जे मार्गदर्शक या पुरंदर हवेलीचे आमदार ज्यावेळेस वेळोवेळी प्रत्येक कामाच्यासाठी आपल्याला जो निधी शासनामार्फत मिळवता आला आणि त्यांच्या माध्यमातून मिळाला की सासवडचा विकास ज्या प्रगतीने आणि घोडदौडीने होत असताना मध्यंतरीच्या काळात 2 वर्षांपूर्वी जो कोविडचा या प्रादुर्भाव शहराला देशाला आणि जगाला निर्माण झाला त्या माध्यमातून काही कामं करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ब्रेक मिळाला परंतु ती कामं त्या वेगाने आपण सर्वांच्या सहकार्याने करतच राहिलो आणि आपले मार्गदर्शक माननीय आमदार त्यांनी बऱ्याच वेळा ह्या सर्वांवर मात करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देऊन हे काम करण्याची दिशा दिली आणि त्या दिशेच्या माध्यमातून आपण सासवडचा विकास केला. खरं तर आपल्या या सासवड शहराला आतापर्यंत जे वैभव लावत असतं त्यांचं एक वसा आहे आणि त्या वसा घेऊन आपण पुढे जातो असताना निश्चितच आपले मार्गदर्शक आणि ज्यांची संकल्पना कैलासवासी सहकार मनशी चंदोकाका जगताप यांची जी संकल्पना होती ती प्रत्यक्षात राबवण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून या सासवड शहरातल्या नागरिकांच्या पदाधिकारी असतील त्या कामगारांच्या माध्यमातून त्यांची शिकवण घेऊन आपण ज्यावेळेस वाटचाल करत असेल त्यावेळेस सासवडचा शहराचा जो विकास झपाट्याने झालेला दिसत आहे त्या योजनेमध्ये बरेचशी योजना जी संकल्पना आपली 15-20 वर्षापूर्वी होती ती सासवड शहराला मूलभूत गरज ही स्वच्छतेच्या दृष्टीने ड्रेनेज लाईनची योजना करत असताना आपण या सासवड शहराला जळक साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्याला सासवड शहराच्या प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणानंतर राज्यात नव्हे तर देश पातळीवर कव्हर करणं नगरपालिकेत प्रथम क्रमांक मिळाला आणि त्याचं जे आपल्याला त्याचं बक्षीस रूपाने आपल्याला सासवड शहराला एक ड्रेनेज लाईन उपलब्ध झाली आणि ती ड्रेनेज लाईन मिळवत असताना आपल्या आमदार साहेबांनी फार मोठा प्रयत्न केले आणि या योजना राबवत असताना आमचं एक नशीब आहे की आमच्या काळात आपल्या पुरंदर हवेलीला आपले आमदार ज्यावेळेस आमदार लाभले आणि त्यांच्या माध्यमातून आपण कामाचा विकास करत आहे आणि आतापर्यंत आपल्या तळागाळ्यातील लोकांना प्रत्येकाला मूलभूत सुविधा देण्याच्या माध्यमातून बरेचसे प्रयत्न केले आहेत. मला स्टाफला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या सासवडच्या नागरिकांना ज्या सुविधा देत असताना प्रत्येक नागरिकाचं समाधान कसं होईल त्याचं समस्या समजून घ्या आणि त्यावेळेस जर ज्यावेळेस तुम्ही ते काम करत असता आणि त्या नागरिकांना ते त्याचं समाधान मिळतं आणि त्याचं पुण्य खरं तर तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला मिळत असतं आणि निश्चितच आपण आपलं कर्तव्य करत असताना प्रत्येकाने चांगल्या प्रकारे कर्तव्य जर केलं असेल तरी आमच्या सर्व सहकार्यांनी पदाधिकारी असतील आमचे मार्गदर्शक असतील गटनेते असतील यांच्या माध्यमातून खरं तर तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक वेळेला आम्ही सहकार्यच केलं आहे आणि म्हणून या समन्वयाच्या भावनेतून आपण काम करत असताना निश्चितच या सासवडचा चांगल्या प्रकारचा विकास आपल्या काळाच्या माध्यमातून झालेला आहे. ज्या काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या असतील त्याला एक लिमिटेशन होतं की शासनाच्या गाईडलाईन आल्यामुळं काही गोष्टी आपल्याला करता आल्या नाही म्हणून इथल्या पुढच्या काळात आपण प्रमोशनवर जातात आणि आपल्याला ह्या लोकांचं या सासवडकर नागरिकांचं आशीर्वाद मिळालेले आहे म्हणून पुढे सुद्धा आपण चांगलं काम करावं असं मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो जय. आज आपल्या सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि त्यांची सहाय्यक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी पदोन्नती झाली ते आदरणीय विनोदजी दळक साहेब यांच्या निरोप समारंभासाठी उपस्थित आपल्या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आदरणीय मुंडे साहेब उपनगराध्यक्ष आनंदताई आदरणीय आई आदरणीय जगताप वहिनी असतील आदरणीय काकी आदरणीय भोंगळे नानी या ठिकाणी उपस्थित माझी उपनगराधिकारी आदरणीय सुहास बापू आदरणीय विनू भाऊ आदरणीय सजयाना आदरणीय दीपक नाना आदरणीय आमचे अध्यक्ष चौधरी जे असतील आदरणीय प्रवीण आहेत त्यानंतर सोमनाथ जी आहेत त्यानंतर आमचे प्रभूषण शिवरकर आहेत आनंदित सरपंची गिरमे आदरणीय पायपुडे दादा मनोज दात्या हापू काका आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक यशवंत काका त्याचप्रमाणे नगरपालिकेचे सर्व राजेदारी वर्ग मोहन राव असतील पवार जे असतील त्याचप्रमाणे आमचे सगळेच नगरपालिकेचे सहकारी कर्मचारी नगरपालिकेमध्ये विविध क्षेत्रामध्ये नगरपालिकेमध्ये काम करणारे सर्व सहकारी खरं म्हणजे माझ्या अगोदर सगळ्यांनीच जर साहेबांच्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी दिली पवारांनी त्या ठिकाणी माहिती दिली माऊलींनी अतिशय सुंदर शब्दामध्ये सासवडकरच बोलण्यासारखं अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आणि नेहमीच्या शैलीमध्ये मांडलं
ज्या काही 5-7 नगरपालिकांच्या भूमिगत गटारांच्या योजना झाल्या त्या सगळ्या योजनांना कुठल्या तरी खासदारांचं कुठल्या तरी आमदारांचं कुठल्या तरी मंत्री महोदयांची शिफारस होती. महाराष्ट्रामध्ये एकमेव सासवड नगरपालिका होती त्याला अधिकाऱ्यांची शिफारस होती आणि म्हैसकर मॅडमची शिफारस होती म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या शिफारसीमध्ये ही योजना घ्यावी या योजनेला नगरपालिकेला पैसे द्यावेत अशा प्रकारची म्हैसकर मॅडमनी त्या ठिकाणी शिफारस केली होती. आणि मला वाटतंय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 235 नगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत 235 नगरपालिकांच्या संपूर्ण इतिहासामध्ये आज केवळ सासवड नगरपालिका अशी असेल की जिथे अधिकाऱ्यांनी आणि ऍडमिनिस्ट्रेशनने त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य दिलं आणि त्यांनी शिफारसीवरून आपली ती स्कीम आपली सत्ता नसताना सुद्धा त्या ठिकाणी ती घडून आली आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठं श्रेय आहे. हे आदरणीय जळक साहेबांचं त्या ठिकाणी आहे, सासवडकर नागरिकांचे आहे, सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचे आहे, परंतु प्रामुख्याने सर्वात मोठं श्रेय जळक साहेबांचं त्या ठिकाणी आहे. निश्चितपणे 3-स्टार नामांकन असेल किंवा काकांच्या शेवटच्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने त्या दोन्ही अचीवमेंट म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती आपली नगरपालिका ही मला आठवते आजही की काकांच्या डोळ्यामध्ये असणारा आनंद किंवा काकांच्या मनामध्ये असणारा आनंद मला आठवतोय की आजारी असताना बेडवरती सुद्धा त्यांनी स्वच्छ भारतच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला जो नागरिकांना संदेश दिला होता तोही या स्वच्छ भारतच्या माध्यमातून झाला होता. आज हजारो लोकांच्या समोर आपल्या पालखी मैदानावरती असून किंवा जो जो कार्यक्रम व्हायचा या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जो जो सामाजिक कार्यक्रम व्हायचा तिथे जळक साहेब यायचे, त्यांची सगळी टीम यायची, मोहनराव यायचे आणि जळक साहेब तिथं सांगायचे काय तर स्वच्छतेची शपथ घ्या. हा एक इनोव्हेटिव्ह आणि ती एक आत्मीयता आणि लोकांनी सुद्धा खरोखर या गोष्टी पाळल्या. आज कोविड सदृश्य परिस्थितीमध्ये सुद्धा सासवड आज पुण्यानंतर तसं सगळ्यात जास्त पेशंट असणारं लोकसंख्येच्या मानाने गाव होतं, परंतु त्याही काळामध्ये खूप चांगलं प्रशासन म्हणून त्या ठिकाणी जळक साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमने खूप चांगलं काम केलं, लोकांचाही सहभाग खूप चांगला राहिला आणि खऱ्या अर्थाने ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करत असताना जळक साहेब आपण सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ती एक आत्मीयता आणि तो एक विश्वास शेवटी प्रशासनाचा विश्वास आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास हा एका गाडीच्या दोन चाकं आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र असले तर निश्चितपणे चांगलं काम घडतं आणि ते सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे दिसलं. आज कितीतरी चांगल्या गोष्टी म्हणजे आज ही संकल्पना जी आहे आपल्या संकल्पना मांडायचं काम मी केलंय परंतु ते इम्प्लिमेंट करायचं काम हे जळक साहेबांच्या मध्ये डिवायडरच्या बाबतीमध्ये डिवायडरवरती कुंड्या ठेवायच्या म्हणून मी त्या ठिकाणी संकल्पना मांडली त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. आज स्टॅच्यूज वेगवेगळे म्हणजे आता काही स्टॅच्यूचं काम अपूर्ण आहे परंतु ते जे आपण इम्प्लिमेंट केलं आज आपण उदाहरण म्हणजे मी टीका नाही करत आहे कोणावरती परंतु काही नगरपालिकांना कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला आहे परंतु तो पुण्या निधीमध्ये सुद्धा कशा प्रकारे चांगलं काम लोकांना डोळ्यात भरणारं काम केलं पाहिजे ह्याची संकल्पना खऱ्या अर्थाने सासवड नगरपालिकेकडे बघती येते. कारण आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंनी सुद्धा हा जो डिवायडर आहे आपला किंवा उपसभापती जे आहेत आपलं मला वाटतंय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा या गोष्टीचं ऍप्रिसिएशन केलं की जो डिवायडर वरती आपण नगरपालिकेने त्या कुंड्या लावल्यात कारण त्याच्या अजून कलर आल्यानंतर त्या कुंड्यांना खूप सुंदर दिसणार आणि हे त्यांनी बोलून दाखवलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या परंतु अतिशय कार्यक्षमतेने आपण नगरपालिका म्हणून ज्या काही छोट्या छोट्या निधीमधलं आपल्याला कधीच असा मोठा निधी नाही आला 50 कोटी 100 कोटी 20 कोटी 10 कोटी परंतु जो काही छोटा निधी आला त्याचं योग्य प्रकारे लोकांच्या पर्यंत पोहोचून ती छोटी छोटी कामं एलिब्रेट करून नगरपालिकेला प्राधान्यक्रमाने द्यायचं काम हे खूप चांगल्या प्रकारे केलं. मी खरोखर मनापासून आभार आदरणीय जळक साहेबांचे मानतो कारण खूप चांगल्या नगरपालिकेच्या दैनिकी मान यशामध्ये नगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यामध्ये खूप मोठं योगदान आपलं त्या ठिकाणी आहे. आपल्याबरोबर काम करायची संधी पण मिळाली आणि आपल्याबरोबर काम करायला ती एक आत्मीयता आणि एक चांगल्या प्रकारचं काम कशा प्रकारे केलं पाहिजे आणि अतिशय कमी ह्याच्यामध्ये कशा प्रकारे चांगलं इम्प्लिमेंट केलं पाहिजे फोकस काम कसं केलं पाहिजे हे आपल्याकडून निश्चितपणे शिकायला मिळालं. आज नगरपालिकेला ODF 2+
त्याचप्रमाणे थ्री स्टार मानांकन नामांकन सुद्धा त्या ठिकाणी मिळालं. स्वच्छ संरक्षण मध्ये तर आपण अचीवमेंट केल्याच, परंतु वृक्षारोपणामध्ये सुद्धा कुठली माझी वसुंधरा, कारण अनेक पत्रकारांनी मधल्या काळात विचारलं, कोणीतरी व्हॉट्सअपवरती पण टाकलं की नगरपालिकेचा नंबर किती आला, आम्ही तिला नाही जाहीर करून का, कारण की सासवड नगरपालिका ही फक्त दोन मार्क कमी पडले होते. जिथे पारदर्शक स्पर्धा आहे तिथे नगरपालिका कधीच 235 नगरपालिकांना कधीच आयोजली नाहीये. जिथं शिफारसीची स्पर्धा आहे ना तिथे नगरपालिका आपली मागे पडते. परंतु जिथे म्हणजे मी मला सांगायचं एवढंच मतदार ते सर्व पत्रकार बनवून की आज नगरपालिका एक वेगळ्या स्टेजवरती चांगल्या प्रकारचं अचीवमेंट त्या ठिकाणी करते. वसुंधरामध्ये सुद्धा नगरपालिकेने खूप चांगलं काम केलं. आज आपल्या आपल्यामध्ये आणि नंबर आलेल्यांमध्ये दोन मार्काचा फरक आहे. पण ते शिफारसी ते मला जाहीरपणे सांगायचं, कारण एवढं चांगलं काम खरं म्हणजे या सगळ्याचं श्रेय तुम्हा सर्वांचं आहे. मी तर या सगळ्या सर्व्हेपासून बाजू आहे, परंतु मला पत्रकार बंधूंना निश्चितपणे सांगायचं की आदरणीय जरक साहेब असतील, आदरणीय भोंडे साहेब असतील, सर्वच माझे या ठिकाणी उपस्थित नगरसेवक नगरसेविका असतील, नगरपालिकेचे स्टाफ असतील, यांचं मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार मानत असताना आदरणीय विनोद जरक साहेबांचं मनापासून खूप आभार मानतो. आज मी इथं वाचलं आणि नगरपालिकेचं जरक साहेबांचं आणि सर्व नगरसेवकांचं आणि नगरसेविकांचं नगराध्यक्षांचं विशेषतः उपनगराध्यक्षांचं विशेष आभार मानतो की आपण कर्मचाऱ्यांना सुद्धा निवृत्त सेवानिवृत्त कर्मचारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि मला वाटतं पहिल्या महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी वर्ग केला आहे. ही खरं म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये तरी मला वाटतं हे फक्त सासवड नगरपालिका आणि PNPL या दोन्ही संस्थांनी ही अचीवमेंट मला वाटतं आतापर्यंत केली आहे. मी कर्मचारी माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने मनापासून दळक साहेबांचं नगराध्यक्षांचं सर्व नगरसेवकांचं आभार मानतो आणि निश्चितपणे पुन्हा एकदा खरं म्हणजे सर आम्ही सगळेच तुम्हाला मिस करू, कारण मगाशी त्या मॅडम बोलत होत्या काय ना पटोद्रे मॅडम बोलत होत्या पाटोद्रे मॅडम बोलत होत्या ते योग्यच आहे. जे काय आवडत नाही तिथे शांत बसायचं आणि एक सोपान काका महाराजांच्या समाधीची तिथं तशी शांतता तशी शांतता ठेवायची असं साहेबांचं एक गुण आहे. परंतु खूप साऱ्या गोष्टी आम्हालाही तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. तुम्हाला मनापासून खूप चांगल्या पदावरती आपल्याला प्रमोशन आज आपण सहाय्यक आयुक्त पदावरती त्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनामध्ये आलेला आहे. भविष्य काळामध्ये निश्चितपणे नगरपालिकेचे अनेक कामं अनेक गोष्टींच्यासाठी आपण निश्चितपणे भेटत राहू, आपलंही नेहमी मार्गदर्शन होत राहील. आणि मला वाटतं आता तुम्ही सासवडकरच झालाय, त्यामुळं जरी नोकरीसाठी कुठेही असलात तरी सासवडकर म्हणून नेहमीच तुमचा सहभाग नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी राहील. पुन्हा एकदा आपल्या या 5 वर्षाच्या सासवड नगरपालिकेच्या सेवेला खूप मनापासून धन्यवाद देतो. मी आदरणीय काकांच्या बरोबरीने ज्यावेळेस आम्ही सगळेजण मार्गदर्शनाखाली नगरपालिका कामकाज करत असताना आपलंही मार्गदर्शन चांगल्या प्रकारे आम्हाला लाभलं, सहकार्य लाभलं, मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खरं म्हणजे खूप भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. त्या नगरपालिकेमध्ये 5 वर्ष आणि आज 24 दिवस झाले मला त्या नगरपालिकेमध्ये मी कामकाज करत आहे आणि त्या नगरपालिकेला मला सोडून जायचा वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. शासकीय नोकरीचा हा नित्याचाच भाग आहे आणि पदोन्नतीने सोडून जात असल्यामुळे ही आनंदाची बाब आहे. कभी खुशी कभी गम अशा एक मनाची परिस्थिती माझ्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आजच्या या माझ्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी पुरंदर हवेलीचे आदरणीय आमदार माननीय श्री संजयजी जगताप आवर्जून उपस्थित राहिले, त्याचबरोबर आपल्या नगरीचे नगराध्यक्ष श्री भोंडेसाहेब, आदरणीय काकी उपनगराध्यक्ष वसुधाताई, त्याचबरोबर आपले बांधकाम सभापती विजय वडणे, आरोग्य सभापती मनुतात्या, महिला व बालकल्याण समितीचे सभापती नाहीत पण त्यांचे मिस्टर उपसभापती सभापतींचे मिस्टर सोमनाथ जी भोंगळे, त्याचप्रमाणे इथं उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक, विरोधी पक्षनेते,
सचिनजी भोंगळे यांनी जाणून त्यांचे करून दिलेले आपण त्याचबरोबर हबू काका ज्येष्ठ म्हणून ज्यांनी नेहमी सर्वांना मार्गदर्शन केले आणि उत्तम समन्वयाची भूमिका नगरपालिकेमध्ये अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये राबवली असे यशवंत काका आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य 18 जून 2016 रोजी या ठिकाणी मी मुख्य अधिकारी म्हणून रुजू झालो आणि 18 जून 2021 बरोबर 5 वर्षांनी मला पदोन्नतीचा आदेश या ठिकाणी मिळाला आणि त्यानंतर हा 1 महिन्याचा 1 रिन्यूइंग पीरियड मला मिळाला तो अजून माझा सध्या चालू आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी मला या ठिकाणी रिव्ह्यू करणार आहे. त्या जो माझा 5 वर्षाचा कार्यकाळ होता हा 5 वर्षाचा कार्यकाळ अतिशय सुंदर गेला. पहिल्यांदा मी स्वतःला भाग्यवान समजतो की स्वप्न काकांची जी भूमी आहे पवित्र भूमी आहे त्या ठिकाणी मला काम करायला मिळालं. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी काम करायला मिळालं आणि त्यापेक्षाही एक वेगळं म्हणजे आदरणीय चंदू काकांची कर्मभूमी आहे त्या ठिकाणी मला काम करायला मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझ्या कामाला एक वेगळ्या प्रकारची झळाळी मिळाली एक चकाकी मिळाली. सुरुवातीचा काळ सगळ्यांच्याच बोलण्यातून ज्याप्रमाणे आला त्याप्रमाणे खडतर गेला. पहिल्या 6 महिन्याचा काळ ज्यावेळी काकी नगराध्यक्ष होत्या नगरपालिकेचं इलेक्शन होतं अतिशय तणावाची परिस्थिती होती. थोडीशी वेगळी राजकीय परिस्थिती असल्यामुळे माझ्याकडून चारही बाजूने वेगळ्या प्रकारचा तणाव होता. तो तणाव मला ज्या पद्धतीने मॅनेज करायला पाहिजे होता त्या पद्धतीने मॅनेज करता येत नव्हता. इलेक्शन पार पडलं 2016 मध्ये नगराध्यक्ष आले पहिले नगरसेवक होते ते बदलून काही नवीन चेहरे आले. जुने जे होते बरीच लोक जुनी राहिली त्यामुळे त्यांच्याशी असणारे संबंध त्याच पद्धतीचे चांगले संबंध तसेच राहिले. त्यानंतर तणावाची परिस्थिती माननीय आमदार साहेबांनी आता सांगितलंच तशीच कायम होती. या तणावाच्या परिस्थितीमध्ये मी असा विचार करत होतो की 1 वर्षामध्ये सासवड शहराला कोण सोडून जावं कारण तणाव खूप वाढत आहे. त्या काळामध्ये नवीन नगराध्यक्ष आणि नवीन बॉडी असल्यामुळे आठवड्यातनं किमान 2 तरी काका नगरपालिकेत येत असत आणि काका नगरपालिकेत आल्यानंतर नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये जाण्याच्या अगोदर 10 मिनिटं माझ्या केबिन मध्ये येऊन बसायचे आणि ज्यावेळी माझ्या केबिन मध्ये येऊन बसायचे त्यावेळी त्यांनी कोणत्याही स्थानिक प्रश्नाविषयी माझ्याशी कधी चर्चा केली नाही. ते ज्यावेळी येऊन बसायचे त्यावेळी त्यांनी मला एक बहुमोल गोष्ट दिली ते म्हणजे एक प्रशासकीय मार्गदर्शन. जे मार्गदर्शन त्यांनी मला त्या काळात दिलं ते अजूनपर्यंत माझ्यात टिकून आहे आणि त्याच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी माझ्याकडून घडत गेल्या. मला काकांबद्दल असं सांगावं असं वाटतं की आदरणीय काका हे राजकीय एक उत्तम नेतृत्व तर होतच त्याबरोबर एक उत्तम प्रशासक होते. एक दिवसाची मला गोष्ट आठवते काका माझ्या केबिन मध्ये आले. माझ्या केबिन मध्ये एक व्यक्ती एक तास बसला होता आणि आमंत्रण विषयावरती चर्चा चालू होती. त्यानंतर काका आले आणि काका मला म्हटले की तुम्ही काय करत आहात. मी म्हटलं अशी अशी चर्चा चालू आहे चर्चेवरती चर्चा करत बसलेलो आहे. काका मला म्हटले की तुमचा वेळ हा नगरपालिकेसाठी खूप बहुमोल आहे आणि तुमचा वेळ नगरपालिकेसाठी बहुमोल आहे त्यामुळे तुम्ही बोलण्यावरती मर्यादा ठेवा आणि तुम्ही मितभाषी व्हा आणि तो जो सल्ला दिलाय तो आजपर्यंत मी पाळलेला आहे. मी खूप कमी बोला तुमच्या बोलण्याचा दर्जा मग कधी होईल हे तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे तुम्ही खूप कमी बोला आणि तो सल्ला आजपर्यंत मी पाळलेला आहे. काका म्हणले प्रत्येक व्यक्तीची एक अभिव्यक्ती असते म्हणजे व्यक्त होण्याची पद्धत आहे प्रत्येक व्यक्तीची. तशी या गावाची एक अभिव्यक्ती आहे व्यक्त होण्याची पद्धत एक वेगळी आहे ती तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि मग काम करा मग तुम्हाला कामाला अडचण येणार नाही. आणि त्यांनी जो मला त्यावेळी कॉन्फिडन्स दिला तो कॉन्फिडन्स माझा इतका वाढत गेला. त्याच्यानंतर हे एक उदाहरण सांगितलं त्यांनी मला जे प्रशासकीय कौशल्य दिलं त्याचं एक उदाहरण. असे अनेक उदाहरण आहेत की जे मला ते सांगत गेले म्हणजे त्यांनी एकाही स्थानिक प्रश्नावर चर्चा केली नाही की इथं पाणी येत नाही तिथं हे येत नाही तिथं ते येत नाही. त्यांना हे कळलं होतं की हे हा व्यक्ती ह्या गोष्टी करेल पण आता ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीची गरज नाही त्याला दुसऱ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता. असे काका मला सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगत गेले आणि त्याच्यामुळे काय झालं की मला एक प्रशासकीय कौशल्य त्यांच्याकडून मिळत गेलं. म्हणजे सुरुवातीला इतर नगरपालिकेमध्ये काम केलं होतं अनुभव होता परंतु एक फिनिशिंग जे असतं ते फिनिशिंग मला मिळालं नव्हतं. कामाच्या कौशल्यामध्ये जे फिनिशिंग आवश्यक असतं ते मिळालं नव्हतं.
त्या गोष्टी मला काकांकडून मिळत गेल्या आणि त्या गोष्टी काकांकडून मिळत गेल्यामुळे प्रशासकीय कौशल्य आलं. काकांचं प्रशासन हे सर्वांना माहिती आहे, ज्या पद्धतीने राजकीय नेतृत्व त्यांचं ठसकेबाज होतं तसं प्रशासनही एकदम त्यांचं कडक आणि ठसकेबाज होतं. त्याच पद्धतीने त्यांनी ते गुण माझ्यामध्ये उतरवले आणि त्यांचा त्या काळामध्ये मी उत्तम शिष्य बनून राहिलो. जसा कृष्णाला अर्जुन शिष्य असतो त्या पद्धतीने मी उत्तम शिष्य बनून राहिलो आणि ते जे सांगतात त्यातला एकूण एक शब्द मी माझ्या शिकून घेतला, मी माझ्या कृतीतून तो बाहेर आणला. 2000 त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान येत गेले. स्वच्छ भारत अभियान हे खूप महत्वाकांक्षी अभियान होतं. स्वच्छ भारत अभियानाचा मी अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सासवड शहरामध्ये ऑलरेडीच सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काकांनी सगळं उभं केलेलं आहे, हे फक्त त्या परीक्षेच्या टेम्पलेट मध्ये म्हणजे परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपल्याला फक्त बसवायचं, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. ऑलरेडी आहे म्हणजे आजही मोठी शहर आहे सासवड शेजारीचा, पुण्यामध्ये चाकण नाही एवढं मोठं शहर आहे तरी त्याला घनकचऱ्याला जागा नाहीये. म्हणजे खूप मोठी शहर आहेत की ज्यांच्याकडे घनकचऱ्यालाही जागा नाही, पण सासवड शहरात घनकचऱ्याला जागा आहे. तिथं प्रोसेसिंग प्लांट आहे तो फक्त चालू करायचा लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इथं होत्या, त्या गोष्टी फक्त आपल्याला परीक्षेच्या एका फॉर्मॅटमध्ये बसवायचे होते. हे माझ्या लक्षात आलं, त्यावेळी लक्षात आलं की हे जर केलं तर सासवड शहराचा नंबर आपला सहज येऊ शकतो. अशा पद्धतीने जे काकांनी करून ठेवलं होतं तेच फक्त मी त्या परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. 2018 पहिल्यांदा स्वच्छ भारत अभियान आलं त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप कष्ट घेतलं, सुरुवातीला भिंती रंगवल्या सगळ्या गोष्टी केल्या, कारण त्यावेळी एक उत्साह एक पूरण होतं की आपल्याला नंबर काढायचा आणि त्यावेळी आपला नंबर चांगला आला आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ट कार्यशैली हा जो घटक होता त्या घटकामध्ये आपल्याला भारतात राष्ट्रीय स्तरावरती आपला पहिला नंबर आला. आता हा जो पहिला नंबर आला तो जो घटक होता नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ट कार्यशैली, ह्या उत्कृष्ट कार्यशैली हा जो विषय आहे हा केवळ प्रशासनाचा विषय आहे आणि उत्कृष्ट कार्यशैली माझी नसून काकांची उत्कृष्ट कार्यशैली जी त्यांनी मला वारसा दिला होता तो मी तिथे जो उतरावला होता त्या उत्कृष्ट कार्यशैलीला मिळालेलं ते बक्षीस होतं खऱ्या अर्थाने. आणि त्यामुळे त्या वर्षी 2018 ते पहिलं बक्षीस मिळालं. दिल्लीमध्ये इंदोरमध्ये तो सत्कार होता, त्यावेळी अजित जगताप होते अध्यक्ष होते, आम्ही सत्काराला गेलो. आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते तो सत्कार होता, त्यांच्या उपस्थितीत तो सत्कार त्या ठिकाणी पार पडला. त्यानंतर 2019 दुसरा सत्कार दिल्लीला पार पडला. दिल्लीच्या वेळी आम्ही गेलो त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पुरी साहेब होते, त्यांच्या हस्ते सत्कार मिळाला. त्यानंतर 2020 भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावरती दुसरा नंबर आला, म्हणजे 4000 नगरपालिका होत्या, 4000 नगरपालिकेमध्ये दुसरा नंबर येतो म्हणजे ही खूप मोठी सासवड नगरपालिकेसाठी गोष्ट होती. त्या दुसरा नंबर आला तोही ऑनलाईन सत्कार मुंबईमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते पार पडला. त्याच्या अगोदर एक आपल्याला खतासाठी एक पुरस्कार मिळाला होता, हरित महासिटी ब्रँड, हा एक पुरस्कार सासवड नगरपालिका महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका होती की तिला खतासाठी हा ब्रँड मिळाला होता. म्हणजे 3 राष्ट्रीय स्तरावरचे आणि 1 राज्य स्तरावरचे असे 4 पुरस्कार आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे कोणतीही स्पर्धा आपण त्या ठिकाणी सोडली नाही, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नंबर मिळत गेला आणि ह्या नंबरचं जे श्रेय होतं ते काकांनी जे उतरवलेलं कौशल्य होतं त्यामुळे सुद्धा आणि ती जी स्थानिक परिस्थिती जी तयार करून ठेवली होती काकांनी की अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक समन्वयाचा एक संस्कार इथे पहिल्यापासून त्यांनी करून गेले होते. ते संस्कार जसेच्या तसे होते, ते संस्कार फक्त पुढे न्यायचे होते म्हणजे पायवाटा तयार करून ठेवलेले होते, त्याच्यावरून चालायचं फक्त काम करायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इथं तयार असल्यामुळे हे सगळे पुरस्कार आपल्याला ह्या ठिकाणी मिळवला आला आणि उत्कृष्ट पद्धतीचं प्रशासन सासवड नगरपालिकेला देण्यात देता आलं. त्यानंतर आदरणीय संजय जगताप सर यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. अतिशय नम्रता आणि शालीनता असलेलं एक व्यक्तिमत्व आहे, तेवढा स्पष्टोक्तीपणा त्यांच्याकडे आहे. असं मी आता सर्वात पहिल्यांदा यवतमाळ जिल्ह्यामध्ये काम केलं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये असताना 2-3 नगरपालिकेचे ॲडिशनल चार्ज होते. तिथे विविध राजकीय पुढाऱ्यांशी माझा संबंध आला, तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संबंध आला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4 वर्ष काम केलं, तिथेही वेगळ्या लोकांशी संबंध आला. पण आदरणीय संजय सरांबरोबर काम करताना एक जो कम्फर्ट असतो, कम्फर्ट म्हणजे आपल्याला त्यांच्याबरोबर काम करताना एक जो फील येतो, कम्फर्टेबल फील येतो, तो फील मला त्यापूर्वी कोणाबरोबरच आला नव्हता. तेवढा चांगला फील मला आदरणीय संजय सरांबरोबर काम करताना आला. म्हणजे त्यांची ऐकून घेण्याची क्षमता, समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता, त्याच्या त्या ऐकून घेतल्यानंतर त्याचं ते अनालिसिस करण्याची क्षमता आणि स्वतःचं एक मत तयार करण्याची क्षमता आणि ते समोरच्याला पटवून देण्याची क्षमता, हे जे गुण त्यांच्याकडे आहेत, ह्या गुणामुळे ते पुरंदर हवेलीसाठी तर आदर्श नेतृत्व आहेत, पण भविष्यात मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी सुद्धा एक आदर्श नेतृत्व ते बनणार आहे किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व सुद्धा अशा पद्धतीने नेतृत्व
वर्षभरून मी त्यांच्याकडे पाहिलेले आहे. माझी मनोमन इच्छा आहे, आता मी त्यांच्याबरोबर काम केलंय, भविष्यामध्ये सुद्धा या प्रशासकीय सेवेमध्ये मला त्यांच्याबरोबर कामाची संधी मंत्रालयात असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, मला त्यांच्याबरोबर कामाची संधी मिळावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण चांगल्या व्यक्तीला कोण सोडत नाही, असा जो हे आहे त्या पद्धतीचं खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. राजकीय त्यांना आयाम असून सुद्धा त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन असेल, सामाजिक दृष्टिकोन असेल, हा खूप वेगळा आहे. तो जे व्यक्ती जवळ त्यांच्या जातात त्यांनाच त्यांचा तो दृष्टिकोन समजून येतो की कशा पद्धतीने त्या प्रत्येक प्रश्नाकडे बघतात. आणि जो स्पष्टपणा आहे त्यांच्यामध्ये, जो स्पष्टपणा खूप कमी लोकांकडे असतो, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते ताबडतोब कळतं. बरेच लोक असे असतात की खूप जवळ असतात पण त्यांच्या मनात काय चाललंय ते कळत नाही, पण जो स्पष्टपणा त्यांच्याकडे आहे तो स्पष्टपणा खूप कमी लोकांकडे आहे, तो आदरणीय संजय रानडेंकडे आहे. आणि नक्कीच त्यांचं हे जे नेतृत्व आहे हे भविष्यामध्ये खूप मोठं नेतृत्व आहे, कारण हे जे गुण असतात हे खूप कमी लोकांकडे असतात. अशा पद्धतीने सासवड नगरपालिकेमध्ये हे काम केलं, त्याचबरोबर काकी आहेत, काकींबरोबर म्हणजे काकींच्या बोलण्यातच एक पालकत्व येतं आहे. म्हणजे नगरपालिका ते इतके दिवस पाहतात, त्यांचं बोलण्यामध्येच एक पालकत्व आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा बारकाईने काळजीचा सूर जो असतो ना, तो जो ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी असं वाटतं की मनोमन त्या व्यक्तीबद्दल एक प्रचंड आदर निर्माण होतो. तो प्रचंड आदर काकींबद्दल माझ्या नाही सर्व गावकऱ्यांच्या मनामध्ये आहे. काकींचं सुद्धा प्रशासन अतिशय उत्कृष्ट आहे, काकींचं नेतृत्व अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्याकडे जे दूरदृष्टीपणा आहे, त्यांच्याकडे जो विजन आहे, एखादी समस्या भविष्याचा काय त्याचा परिणाम होणार आहे ते अगोदरच सांगतात की असं असं तुम्ही करू नका, असं केलं की असं होईल, बाळासाहेब तुम्ही तसं करू नका, तुम्हाला तशी अडचण येईल, ते अगोदरच मला सांगून देतात आणि बरोबर तसंच होतं. म्हणजे त्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यापासूनच त्यांनी ओळखलेल्या असतात. काकींबरोबर काम करताना सुद्धा खूप चांगलं वाटलं आणि ह्या सर्व गोष्टींमुळेच एक चांगली प्रशासकीय कारकीर्द मला ह्या ठिकाणी देण्यात आली. मगाशीच आमदार साहेब बोलले, आदरणीय बोंडी साहेबांबरोबर मला 5 वर्षाचा कार्यकाळ ह्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. पंचवर्षिक हा शब्द राजकारणामध्ये जास्त प्रचलित आहे, तो पंचवर्षिक शब्द आता मला माझ्यासाठी इथं वापरायचा योग आदरणीय बोंडे साहेबांमुळे मिळाला. कारण त्यांच्याबरोबरही काम करताना आदरणीय बोंडे साहेबांनी बँकेत काम केलेलं होतं, त्यांच्यामध्ये एक उत्तम प्रशासक दडलेला आहे, खूप चांगले प्रशासक आहे, किंबहुना माझ्यापेक्षाही ते चांगले प्रशासक आहेत. म्हणजे जनरली असं असतं की नगराध्यक्ष हे एक विशिष्ट पद्धतीने काम करायला सांगतात आणि सीओ त्यांना नकार देतात, पण ह्या ठिकाणी असं होतं की मी त्यांना काय विशिष्ट पद्धतीने काम सांगतात ते म्हणतात तसं नाही म्हणणार, म्हणजे भडक्यात उलटी काय या पद्धतीने वाटते. या पद्धतीने आदरणीय बोंडे साहेबांचं काम आहे. व्यक्तिदोष वगैरे व्यक्तिद्वेष अजिबातच नाही बोंडे साहेबांबद्दल. कामाच्या बाबतीमध्ये मतभेद होतात हे होतात, संस्था म्हटल्यानंतर खूप सारे लोक येतात, खूप सारे लोक आल्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात, त्या मतावरून मतभेद होतात, परंतु कधी व्यक्तिभेद ठेवला नाही की बोंडे साहेब असे आहेत किंवा जळक साहेब असे आहेत असं काहीच नाही. तो एवढा एक विषय संपला की संपला, दुसऱ्या विषयासाठी परत आम्ही एकत्र येतो, एकत्र बोलतो, एकत्र चर्चा करतो, तो विषय पुढे संपतो, जो विषयामध्ये मतभेद होतो तो विषय बाजूला ठेवतो. अशा पद्धतीचं काम आम्ही पुढे नेलेलं आहे, अशा पद्धतीनेच आम्ही पुढे गेल्यामुळे हे 5 वर्ष अतिशय उत्कृष्टरित्या आम्ही ह्या ठिकाणी काम करू शकलो. त्याचबद्दल आदरणीय यशवंत काकांबद्दल पण मला सांगूच वाटतं, अतिशय चांगली समन्वयाची भूमिका ते बजावतात. यशवंत काकांची जी भूमिका आहे अतिशय उत्कृष्ट आहे. पहिल्यापासून त्यांना ज्येष्ठ ही तुम्ही पदवी दिलेली आहे, त्या पदवीला ते 100% पात्र आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठी पदवी त्यांना आवश्यक आहे. खूप चांगल्या पद्धतीची त्यांनी प्रशासन आणि नगरपालिका आणि आमदार साहेब असतील ह्यांच्यामध्ये जी समन्वयाची भूमिका आहे, म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये गैरसमज होऊ न देणे ह्याचं काम ते करतात. आणि झालेले गैरसमज हे कोणत्याही व्यक्तीला बाधक नसतात तर ते संस्थेला बाधक असतात हे त्यांना चांगलं माहित आहे, त्यामुळे ते मिटवण्याचा प्रयत्न करतात. किंवा चूक जर होत असेल कोणाची तर ते अगोदर सांगून ठेवतात की साहेब तुमचं इथं चुकू शकते, साहेब तुम्ही इथं चुकताय, अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे. आणि ही भूमिका खूप चांगली आहे आणि ह्या भूमिकेमुळेच मला इथं एक चांगल्या पद्धतीचं प्रशासन त्या ठिकाणी देण्यात येत आहे. अजित आमचे चांगले दरम्यानच्या काळामध्ये मित्र झालेले आहेत. सर्व सहकारी म्हणजे जेवढे नगरसेवक आहेत ते सुरुवातीला नगरसेवक म्हणून होते, पण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कामाच्या निमित्त एक मैत्रत्वाची भावना सर्वांच्या बद्दल मनामध्ये निर्माण झालेली आणि ते सुद्धा एक मैत्रत्वाच्या भावनेने बोलतात. असा कधी कुठल्या कागदावरती सही करायची असेल तर आवर्जून फोन करतात, साहेब तुम्ही आहेत का. आणि मी कधी असं म्हणत नाही की 6 वाजलेले 10 वाजलेले आहेत, मी येतो सकाळी येतो, अगदी गाडीत म्हणले तरी कुठेही कुठल्या कागदावरती
त्यांच्या सहाय्या करून देतो, कारण आपल्याला प्रशासन हे लोक अभिमुखच करायचं आहे, लोकांची कामं होणं गरजेचं आहे हे सुरुवातीलाच मला काकांनी सांगितलेलं होतं. मी त्याच गोष्टी सगळ्या मनात ठेवल्या होत्या आणि त्याच पद्धतीने पुढं सगळ्या गोष्टी घेत चाललेलो होतो, त्याच पद्धतीने पुढे प्रशासन चालू होतं. म्हणजे काकांचा जो वारसा आहे तो वारसा मला जो मिळाला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत होत आलेल्या असं मला आवर्जून सांगायचं. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सर्वच कर्मचारी आपले उत्तम आहेत. नवीन केडरचे कर्मचारी आता ह्या ठिकाणी आलेले आहेत, ते नवीन आहेत, त्यांना अनुभवाची कमी आहे, ज्ञान आहे त्यांच्याकडे परंतु अनुभवाची कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने काम करावं ह्या गोष्टीची कमी आहे. त्यांना थोडस त्यांच्या कार्यशैलीला चॅनलाइज केलं तर एक उत्कृष्ट काम ते आपल्या सासवड नगरपालिकेसाठी देऊ शकतात आणि ते उत्कृष्ट काम आताही देत आहेत. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आवर्जून मला उल्लेख करायचा असेल, मोहन चव्हाण आहे, आता कळसकर येत आहेत, बांधकाम विभागातील कर्मचारी आहेत, त्यांनी कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम. मोहन चव्हाण प्रत्यक्ष त्यांच्या कामाची जी चमक आहे ती कोविडच्या काळामध्ये जास्त दिसून आली त्यांच्या कामाचे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम कोविडच्या काळामध्ये केलं. अंतविधी ज्या वेळी सासवडमध्ये पहिला मृत्यू झाला त्यावेळी मोहन चव्हाण आणि मी आमोशाचा दिवस होता, 5 जून असेल गेल्या वर्षी 2020 त्यावेळी आम्ही 2 वाजेपर्यंत स्मशानभूमीमध्ये होतो. त्यावेळी त्यांना अंतविधी कशा पद्धतीने करायचा त्याचं ट्रेनिंग आम्हाला झालं होतं. त्या पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही 5-6 कर्मचारी घेऊन पहिला एक अंतविधी आम्ही केला होता, त्या पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही त्यांना दिलं. त्याच्यानंतर मोहन चव्हाणांनी सगळे अंतविधी बाकीच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्या पद्धतीने सगळे अंतविधी अतिशय उत्कृष्टरित्या पार पडले. स्वतःही ते लोकांमध्ये जाऊन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं. अशा चांगल्या पद्धतीचं प्रशासन केवळ इथं चांगली लोक असल्यामुळेच होत आहे. मला फक्त हे चांगलं बॅकग्राऊंड मिळालं म्हणजे चांगल्या पिचवरती खराब बॅट्समन सुद्धा चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकतो अशा पद्धतीची माझी कार्यशैली आहे. आदरणीय सरांनी माझं खूप या ठिकाणी कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. यानंतर माझी मुंबईला बदली झालेली आहे, मुंबईला सहाय्यक आयुक्त सहाय्यक संचालक या पदावरती बदली झालेली आहे. सुदैवाने खूप सारे प्रश्न नगरपालिकेचे तिथे आपल्याला हँडल करण्यासाठी पोस्ट मला मिळालेले आहेत. नगरपालिकेचे 2 खनिज अनुदान असेल, जमीन महसूल अनुदान असेल, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याच्या कॅडरच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अन्य जे विषय आहेत ते सगळे विषय मला तिथे मिळाल्यानंतर हँडल करायला मिळतील. ते विषय मी सासवड नगरपालिकेचे प्रथम प्राधान्याने मार्गी लावीन. सासवड नगरपालिकेशी जी माझी जी बांधिलकी आहे ते बांधिलकी लक्षात ठेवून ते प्रश्न मी प्रथम प्राधान्याने मार्गी लावायचा प्रयत्न करेन आणि जेवढं मला सासवड नगरपालिकेसाठी करता येईल तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न करेन. आणि सासवड शहराने मला जे दिलं आतापर्यंत म्हणजे जसं जीवनाचा आपण ज्यावेळी आलेख पाहत असतो त्यावेळी आपण पुढे पुढे जात असतो की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगले क्षण कुठले हे आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला मागवळून पाहताना सासवड शहरामध्ये घालवलेले जे दिवस आहेत, सासवड शहरामध्ये जे मी राहिलेलो आहे हे दिवस आतापर्यंत माझ्या जीवनातले सगळ्यात चांगले आणि उत्कृष्ट दिवस मला या ठिकाणी वाटत आहेत आणि हेच दिवस कायमस्वरूपी माझ्या सगळ्या जीवनातले सगळ्यात चांगले उत्कृष्ट दिवस राहणार आहेत त्याचा मला विश्वास आहे. तरी सर्वांनी मला दिलेलं सहकार्य, मार्गदर्शन आणि माझ्या बरोबर काम करून मला राष्ट्रीय स्तरावरती जे पारितोषिक घेण्यासाठी मला तिथं जावं लागलं त्यामुळे तिथे मला मिळालेला सन्मान आणि त्या सन्मानामुळे मला काम करण्यासाठी वाढलेला आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टीचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील. सासवड शहराचा ऋणी राहील, माननीय आमदार साहेबांचा तर मी कायमस्वरूपी ऋणी राहील, भोंडे साहेबांचाही कायमस्वरूपी ऋणी राहील, काकींच्या नेतृत्वाखाली काकींच्या बरोबर काम केल्यामुळे काकींचाही कायमस्वरूपी ऋणी राहील, शेवटपर्यंत मी सर्वांचा ऋणी राहील असं मी या ठिकाणी आजच्या माझ्या निरोपूर्व समारंभात जो आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतो. आणि असे स्नेह असाच बंध कायमस्वरूपी आपल्या सर्व सासवडकर वासियांच्यामध्ये आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्यामध्ये माझ्याबद्दल राहावा अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि माझा निरोप समारंभामध्ये हे माझे मनोगत आहेत, ते 2 शब्द आहेत, ते या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद. Thank you.
ये तो नहीं।